नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाविद्यालयांच्या संदर्भातली। राज्यातल्या शाळा सुरू झाल्या, मात्र महाविद्यालय सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही। आता येत्या 2 दिवसात राज्यातल्या महाविद्यालयांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। महाविद्यालय सुरू करण्याबाबत उद्या कुलगुरूंसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। 2 दिवसात तारीख आणि नवीन नियमावली दोन्ही गोष्टी जाहीर केल्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या काही लोकांशी बोललेलो आहे, माझ्या संचालकांशी बोललेलो आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुठेही कॉलेजेस सुरू करण्याच्या संदर्भामध्ये GR काढलेला नाही, अध्यादेश काढलेला नाही। परंतु माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या सूचनेनुसार आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार उद्या किंवा परवा या 2 दिवसाच्या आत कॉलेजेस कधी सुरू करायची ही तारीख आम्ही जाहीर करतो आहे। कशा पद्धतीने SOP असणार आहे हे देखील आम्ही जाहीर करणार आहोत। त्याच्यामुळे कॉलेजेस आम्ही नक्की सुरू करतो आहे आणि कॉलेजेस कधी सुरू होतील, कुठच्या भागातली सुरू होतील, किती फिजिकल प्रेझेंटीने सुरू होतील हे आम्ही उद्या किंवा परवा जाहीर करू। दरम्यान आपण बघितलं की या संदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, पण त्याचबरोबर एका बाजूला महाविद्यालयांच्या संदर्भातली ही बातमी, तर दुसऱ्या बाजूला बातमी नाट्य रसिक आणि सिने रसिकांसाठी आनंद देणारी। राज्यातल्या सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत। 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत। त्यासाठी 50% उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे। तर प्रतिबंधित क्षेत्रात स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खरं तर गेली अनेक महिने नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद आहेत। या बंद असलेल्या सिनेमागृहांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। स्वाती, सिनेमागृह नाट्यगृह अखेर सुरू होत आहेत, पण हे सुरू करत असताना कुठल्या नियमांचं बंधन त्यांना असणार आहे? अगदी हा शेवटचा राहिलेला टप्पा असं म्हणता येईल आपल्याला की नाट्यगृह आणि सिनेमागृह इतकी साधारणतः पावणे 2 वर्ष बंद होती, त्यांना आता फायनली का होईना 22 ऑक्टोबरपासून खुलं होण्याची संधी मिळते। पण यातल्या काही नियमांचं आणि अटींचं पालन करावं लागणार आहे। जसं एका थिएटरची कपॅसिटी समजा 100 लोकांची असेल, तर 50 लोकांपेक्षा अधिक म्हणजे 50 कपॅसिटी लोकांना आतमध्ये घेता येईल। कोविड नियमांचे जे सगळे नियम आहेत, म्हणजे मास्क घालणं, सॅनिटायझेशन करणं, एक्झिट आणि एंट्री मल्टिपल असणं, आणि मल्टिप्लेक्सेसमध्ये आपण बघतो की एकाच वेळेला 3 वेगवेगळ्या स्क्रीनवर 3 वेगवेगळे मूव्हीजच लागतात, तर असं न करता त्यांचे टायमिंग्स वेगळे ठेवावे अशा पद्धतीच्या अनेक मार्गदर्शक सूचना या SOPs दिलेल्या आहेत। एक्झिट आणि एंट्री या मल्टिपल असाव्या जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा सगळ्या गोष्टींची या SOP अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत। एकूणच विविध संघटना आणि संस्थांकडनं राज्य सरकारला वारंवार विनंती केली जात होती, कारण याच्यामध्ये फक्त फिल्ममध्ये काम करणारेच लोक नाही आहेत, तर त्याच्यामागे एक मोठी फळी असते। नाट्यगृहांमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा नाटकांमध्ये काम करणार, त्याच्या व्यतिरिक्त पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांची लाखांमध्ये संख्या आहे। अशांना हा एक फार मोठा दिलासा आहे असं म्हणता येणार नाही की 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह या दोघांनाही सुरू होण्यास परवानगी मिळते आहे, पण या सगळ्या नियमांची त्यांना पालन त्यांना करावं लागणार आहे। म्हणजे सगळे म्हणजे स्क्रीनपासनं तर सॅनिटायझिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टी या SOPs दिल्या आहेत, त्याचं पालन करावंच लागणार आहे। आणि साहजिकच आहे, जिथे अधिकचे कोरोना रुग्ण आहेत असं वाटते प्रशासनाला कदाचित याचा प्रसार होऊ शकतो, तिथे मात्र त्या स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे की नाट्यगृह चित्रपटगृह सुरू करायची की नाही। विलास, धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे बेस कर्मचारी आज ड्रायव्हर भाड्यानं देण्याच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत। बेसच्या महाव्यवस्थापकांनी जादा असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर आस्थापनांना भाड्यानं देण्यात येईल असं परिपत्रक काढलं। एकीकडे बेस कर्मचाऱ्यांसह गाड्या भाड्यानं घेतं आणि दुसरीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना भाड्यानं देण्याचा प्रस्ताव काढला। या विरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे। तेव्हा मुंबईतल्या बेस कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय, कारण बेस प्रशासनानं जे परिपत्रक काढलंय त्या परिपत्रकानुसार बेसचे जे कर्मचारी आहेत ते आता भाड्यानं दिले जाणार आहेत दुसऱ्या डेपोंना किंवा दुसऱ्या परिवहन विभागासाठी, आणि त्यामुळे या सगळ्या
कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे. ही वेळ नेमकी का आली हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. लवकरच आणखी 1000 नवीन बसेस येणार आहेत. लवकरच 1900 अशा गाड्यांची भर पडणार आहे. 200 नवीन डबल डेकर बस सुद्धा येणार आहेत. जवळपास 27 लाख इतक्या प्रवाशांना घेऊन जाणारी ही बेस सध्या तोट्यात आहे. बेस्ट कामगार कृती समिती आज सर्व आगारात आंदोलन करते. बेस्टचे अतिरिक्त कामगार भाड्यानं देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याविरोधात हे आंदोलन केलं जात असून या कृती समितीचे नेते शशांक राव यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. शशांकराव आपल्या बरोबर आहेत, कामगार नेते, त्यांच्याकडून जाणून घेऊया. शशांक, आज सर्वत्र आंदोलन केलं जाणार आहे, काय हा नेमका प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाला विरोध असण्याची प्रमुख कारण काय? असं आहे की 11 जून 2019 बेस्ट वर्कर्स युनियन आणि BST आणि महानगरपालिकेमध्ये एक MOU झाला. त्या अनुषंगाने BST आपल्या स्वतःच्या मालकीच्या 3337 गाड्या राखण्याचं कबूल केलं आणि त्याच्यावर जर गाड्या लागतील तर ते भाड्याने म्हणजेच वेट लिझिंगने घेतल्या जातील असं त्याच्यात कबूल केलं गेलं. पण आता ते सातत्याने भाड्यावर गाड्या घेत आहेत पण स्वतःच्या मालकीच्या गाड्या ते राखत नाही आहेत आणि त्याच्या कारणामुळे आज जवळपास 7000 कर्मचाऱ्यांच्या वर कर्मचारी हे जादा झालेले आहेत, एक्सेस झालेले आहेत आणि हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. आणि हे आता जादा झालेले ड्रायव्हर, जादा झालेले कर्मचारी ह्यांनी आता भाड्यावर देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे BST हा ड्रायव्हर, कंडक्टर आणि बाकीचे कर्मचारी हे सातत्याने मुंबईकर जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत. या पूर्ण कोविडच्या काळामध्ये त्यांनी रात्रंदिवस सेवा करून सेवा पुरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांचे मृत्यूसुद्धा झालेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांबरोबर ही अशा पद्धतीचे वागणूक करणं हे चुकीचं आहे आणि या भूमिकेमुळे कामगारांमध्ये रोष आहे आणि त्याचमुळे आज शांततामय निदर्शनांचा कार्यक्रम होणार. आणि मागणी आहे की हे जे परिपत्रक आहे, अन्यायकारक परिपत्रक आहे, चुकीचं परिपत्रक आहे, हे त्यांनी तातडीने रद्द करावं. मार्च महिन्यापर्यंत अजून जवळपास 250 बसगाड्या कमी होतील आणि 2025 येता म्हणजे अजून 3-3.5 वर्षानंतर आपल्याकडे बसगाड्या राहणारच नाहीत स्वतःच्या मालकीच्या, ही परिस्थिती समोर येणार आहे. आणि याच्यामुळे येणाऱ्या 3-4 महिन्यानंतर आमचा अंदाज आहे की कॉर्पोरेशनच्या निवडणुका जर संपल्या त्यानंतर BST कामगारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. आज मात्र जेव्हा कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत आहेत, ते आंदोलन दडपलं जात आहे. दुर्दैव आहे की मराठी माणूस ज्या वेळेला आपल्या हक्कासाठी लढत आहे त्याला दडपण्याचं काम मराठी सरकारच करत आहे. त्याच्याहून खेदाची बाब काही असू शकत नाही. मुंबई सुमेश गोविलकरचा प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. तेव्हा बेस्टच्या बसेसचा हा प्रश्न भविष्यामध्ये आणखी चिघळत जाणार हे नक्की आहे, कारण आंदोलन करण्याचा निर्णय आता सर्व बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. बेस्टच्या बसेसची संख्या एका बाजूला सातत्यानं कमी केली जातीये आणि त्यामुळे ॲक्सेस झालेल्या या सगळ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बाहेर भाड्यानं देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप या निर्णयाच्या बद्दलचा आहे. जर बेस्ट प्रशासन अशा प्रकारचा निर्णय घेत असेल तर ते खरंच बेस्ट राहिलंय का हा प्रश्नसुद्धा विचारला जातो आहे. सर्व आगारांमध्ये आता हे आंदोलन केलं जातं आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्याकडून, कारण बेस्ट ड्रायव्हर जर भाड्यानं दिले जाणार असतील तर ते त्यांच्यासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचं या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, बेस्ट ड्रायव्हरचं म्हणणं आहे. कारण बसची संख्या ही आता 3337 1800 येऊन पोहोचलेली आहे. 7000 कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवण्यात आलेलं आहे आणि हे 7000 जे कर्मचारी आहेत ते बाहेर इतरांना भाड्यानं दिले जाऊ शकतात आणि 2025 बसची संख्या आणखी घटेल. त्यामुळे या असलेल्या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय करायचं हा सवाल प्रशासनाच्या बाजूला आहे. कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे का, नियोजन कमी पडतं आहे का आणि धोरणं घेत असताना या धोरणांच्या मध्ये या कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठणारे धोरणं घेतली गेली का, असे अनेक प्रश्न सध्या हे बेस्टचे कर्मचारी उपस्थित करत आहेत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री पदावरून सध्या भाजपमध्ये
देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष सुरू झालाय का, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे मीच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे पंकजा मुंडे यांचं वक्तव्य आपल्या सगळ्यांना माहीत असेल. पण त्याच वक्तव्यावर आज पंकजांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही CM असल्यासारखं वाटतं असं देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आणि त्यामुळे फडणवीसांच्या नंतर पंकजा मुंडे यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदावरून वक्तव्य केलं की ते माझं वक्तव्य कुणीही खेचून घेऊ शकत नाही. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आनंद आहे जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल तर. मला वाटतं त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट, एवढं प्रेम मिळत असेल लोकांना. त्यांना असं वाटतं मी आजही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. जनतेच्या मनातला तुम्ही शब्द खेचू नाही शकत. तर इकडे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते तेही ऐकूया. तुमच्यासारखे गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत. तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवून दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे. त्याच्यामुळे त्याची कारणी करण्याचं काही कारण नाही. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य प्रचंड गाजलं होतं महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री राहिलेले खरं तर फडणवीस सुद्धा म्हणतायत की मी आजही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. विलास, ह्या वाक्यामुळेच आपल्याला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं होतं. पंकजा मुंडे असे म्हटल्या होत्या की जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मी आहे. त्यामुळं ते वक्तव्य झालं, त्यानंतर बरेच राजकीय त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आणि दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं जे आजपर्यंत सुरू आहे. हे आता जगाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मुख्यमंत्री नेमके म्हटले की निश्चितपणे ज्यांच्या ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटतोय, लोक त्यांच्या पाठीशी आहेत, लोक त्यांचं बोलणं ऐकतात, त्यामुळे त्यांना असं म्हणायचं आहे की ते असं म्हटले की जनतेच्या मी मुख्यमंत्री नसल्याचं मला जाणवत नाही, मला आजही मुख्यमंत्री असल्याचं जाणवतं. मात्र हे वक्तव्य आज जरी असलं तर पंकजा मुंडे यांनी मागच्या 4-5 वर्ष आधी म्हटलेलं आहे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री. पंकजा मुंडे OBC मिळवण्यासाठी आता आल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना ह्यावर प्रतिक्रिया विचारली गेली, त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना आजही मुख्यमंत्री वाटत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण जनता त्यांना भरभरून प्रेम देते. मात्र दुसरा प्रश्न मी ज्यावेळेस त्यांना विचारला की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री तुम्ही आहात, त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं, तर त्यांनी मिश्किलपणे त्या ठिकाणी सर्वप्रथम एक हास्य दिलं कॅमेराला आणि त्यानंतर म्हटलं त्या की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा शब्द कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता याचे 2 अर्थ निघतात आणि ते 2 अर्थही आपण काढू शकतो की मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आजही ते आहेत किंवा जनतेच्या मनामध्ये आजही त्यांच्याबद्दल आदर आहे किंवा जनता त्यांना आजही मुख्यमंत्री मानते, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं की मला आताही मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. हे कुठंतरी आपण जरी खिलाडू मनाने घेतलं तरी राजकारणामध्ये या दोघांच्या आपापसातले जे काही समर्थक आहेत त्यांच्यामध्ये खडाजंगी होऊ शकते. आता जरी हे सगळे सांगत असले जनतेच्या मनातले मुख्यमंत्री तरी त्यांच्या मनातली मुख्यमंत्री पदाची इच्छा मात्र या निमित्तानं पुन्हा समोर आली आहे, हे मात्र नक्की. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.